जाणून घेणार आहोत. पुढच्या महत्वाच्या बातमीकडे वळूयात. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी होणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीची तारीख निश्चित होणार आहे. विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील. विनायक ऋषाली, आपण जर पाहिलं तर शिवसेना आमदार अपात्रबाबतची सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता निकाल येणं बाकी आहे. त्याची डेडलाईन जी आहे ते आपण जर पाहिलं तर 10 जानेवारी पर्यंत अध्यक्षांना हा निकाल जो आहे तो घ्यायचा आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर दुसरा एक पक्ष जो आहे तो राज्यातला फुटलेला तो म्हणजे राष्ट्रवादी, त्याच्या सुद्धा याचिका ज्या आहेत त्या विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहेत. त्याच्यावरती सुद्धा 1 महिन्याच्या आत विधानसभा अध्यक्षांना ही सुनावणी जी आहे ती घ्यायची आहे. आणि त्यासाठी सुद्धा सगळी तयारी जी आहे ती विधिमंडळाने केलेली आहे. जी पद्धत शिवसेना आमदार अपात्रबाबत राबवण्यात आली होती तशाच पद्धतीनं राष्ट्रवादीची सुनावणी सुद्धा घेतली जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सुनावणी होईल अशी माहिती जी आहे ती विधिमंडळ सूत्रांकडून आपल्याला मिळते. आज संध्याकाळपर्यंत ह्या सगळ्या नोटिस ज्या आहेत त्या काढल्या जातील आणि ही सुनावणीची तारीख जी आहे ती राष्ट्रवादीची आज कुठेतरी निश्चित होणार आहे. एकीकडे शिवसेना आमदार अपात्रबाबतची निकाल जो आहे तो अध्यक्षांना तयार करायचा आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची सुनावणी जी आहे ती सुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू करायची आहे. त्यामुळे हे दुहेरी काम जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना बघावं लागणार आहे. नक्कीच. धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.